आमच्याकडे पप्पा आहे आणि आम्ही पप्पा बाप्पाला झोपायला बसवलंय. आई पुलके बोल तू. आई पुलके बोल तू. वेलकम टू काउंटिंग स्माइल्स. आज आमच्याकडे पप्पा आहे. हां आमच्याकडे पप्पा आहे आणि आम्ही पप्पा बाप्पाला झोपायला बसवलंय. हां आई पुलके बोल तू. आई पुलके बोल तू. आज आम्ही घरातच एवढे सजून तजून बसलोय. प्रत्येक जण आम्ही हरे भरे झालेले आहोत. इथे मी, इवा, आई आणि इकडे पण हे दोघी हरे भरे आहेत. आणि आहे आमच्यासोबत सोबत मिनी. आणि मिनी पण आहे आमच्याकडे स्पेशल गेस्ट. हळदी कुंकूला आलेली. ही बघा आज आम्ही एवढी छान तयारी कशासाठी केली आहे. कशासाठी केली वा? गुढीपाडवा. अजूनही गुढीपाडव्यामध्येच आहे. पण गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिना सुरू झालाय आणि चैत्र महिन्यातला चैत्र गौरीचा हळदी कुंकू आज आम्ही घरगुती साजरी करणार आहोत. गेल्या वर्षीपासून प्रत्येक सण घरगुती साजरे करत आलेलो आहोत. तसंच आता चैत्र गौरीचा हळदी कुंकू सुद्धा आम्ही घरातल्या घरातच साजरा करतोय. सांगा तुम्ही चैत्र गौरीचा हळदी कुंकू काय असतं आणि का करतात? चैत्र गौरीचा हळदी कुंकू म्हणजे साधारण चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा एक संपूर्ण महिनाभर शिवपार्वतीचा शंकर पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की पार्वतीने मानस सरोवराच्या काठी बसून शंकराची आराधना केली होती आणि त्यानंतर तिला शंकर प्राप्त झाले. तर मानस सरोवराचं प्रतीक म्हणून आपण इथे एखाद्या डिशमध्ये ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी ठेवतो आणि या अन्नपूर्णेची तिथे पूजा केली जाते संपूर्ण महिनाभर. आणि मग या महिन्यामध्ये केव्हाही एक दिवस हे चैत्र गौरीचं हळदी कुंकू साजरं केलं जातं. आपण ही आता महिनाभरामध्ये कधीही एक दिवस आपल्या चैत्र गौरीचं हळदी कुंकू साजरं केलं जातं. आणि मग हे चैत्र महिन्यामध्ये म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं. झाडांना हिरवी पालवी फुटलेली असते आणि एक नवचैतन्य निर्माण झालेलं असतं. म्हणून आम्ही सुद्धा थोडंसं आमच्यामध्ये म्हणजे आता सध्या लॉकडाऊनमुळे जे सगळ्यांमध्ये नैराश्य आलं आहे, कोरोनामुळे जे नैराश्य आलं आहे ते जरासं जावं, ह्या मानसिक थोडासा आनंद मिळावा अशाने आम्ही पण आज सगळेजण मस्त नवचैतन्याचा हिरवा रंग सगळ्यांनी परिधान केलेला आहे. आणि या वसंत ऋतूमध्ये मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आंबा, नवीन झाडांना पालवी फुटलेली असते तर ही झाडाची पानं वगैरे घेऊन पानं फुलं घेऊन सजावट केली जाते. आणि देवीला या आंब्याच्या पासून तयार केलेली आंबे डाळ आणि कैरीचं पन्ह हे असं नैवेद्याला ठेवलं जातं. जसं ऋतुव्रतामध्ये आपण लग्नामध्ये वगैरे सर्व मिठाई फळं वगैरे ठेवतो असं सुद्धा इथे मांडलं जातं. पण आता सध्या लॉकडाऊनमुळे बाजारात आम्ही कोणी जात नाही आणि काही आणू शकत नाही त्याच्यामुळे फारसं काही असं सामान आणलेलं नाही आहे. जे घरात आहे त्याच्यात आहे त्या ह्याच्यामध्येच फक्त आम्ही घरातल्या घरामध्ये हळदी कुंकू साजरं करतो. त्यात आपण आधी देवीची आता पूजा करून घेऊ. थोडक्यात त्या त्या सीझनमध्ये येणारी फळं भाज्या आपल्या पोटात ह्या पूजेच्या निमित्ताने आपल्या पोटात जावी हाही उद्देश असेल त्याच्यामध्ये. हो तर आता आम्ही काय काय बनवलंय. परकर फुलका घातले इवाचा डान्स पण आपण थोडासा एन्जॉय करूया. टाकव किंवा काय झालं तुला? परकर फुलका घातल्यापासून असं काहीतरी संचारलंय का अंगा? आणि एकच स्टेप पूजा सुरू झाल्यापासून एकच स्टेप चालू होती. ही सर्व पूजेची तयारी कैरीचं पन्ह, आंबे डाळ, खोबऱ्याची खिरापत, हरभरे भिजवलेले ओटीमध्ये भरण्यासाठी आणि स्वीट डिश सोनपापडी आरतीचं सगळं सामान किंवा आईला तयारी करायला मदत करते. नाही आहात का फलती असं
उदबत्तीचा चटका लागे. मगाशी या देवीला झोका घालत होती आमची तयारी होईपर्यंत ती झोका द्यायचा काम करत होती देवीला. आहे की नाही बा? प्रत्येक वर्षी देवीला असं सजवून मग आम्ही हळदी कुंकूची तयारी करतो. खायला आलीस का पूजा करायला आलीस? खायला पण आली पूजा पण करायला. बस आधी मी सगळ्यांना सगळ्यांना मी तुम्हाला आधी मी आधी तुम्हाला देते. तू आम्हाला देशील ना हळदी कुंकू? काय येते बघू गोड आहे गोड आहे ते कडू असल्यावर का चेहरा केलास घे हळदी कुंकू किंवा कैरी आहे ती आंबट आहे. दोघींचे चेहरे बघा आंबेडाळ खाताना आणि दोघे पहिल्याच पंक्तीत येऊन बसले. हातात घे तू घाबरू नको तू वाईट वाटून घेऊ नको. अरे चांगलं असतं हे तुम्हाला शाळेत येतात ते शाळेत देतात ते खाऊन बघ. इकडे इकडे बाईंना सांगते मी आता युवाचं हे फेवरेट काम आहे ना युवा. तुला हळदी कुंकू लावायला खूप आवडत ना? तुला आवडलं ना? तुला हे आवडलं नाही का?
आणि असा आमचा शॉर्ट अँड स्वीट असा हळदी कुंकूचा कार्यक्रम घरच्या घरी साजरा झालेला आहे. आणि इवाने पण मस्त एन्जॉय केलाय तो कार्यक्रम हळदी कुंकूचा, हळदी कुंकूवाचा. आई मराठी टीचर होते त्यामुळे त्या माझ्या मराठीचा ग्रामर नेहमी रिपेअर करत असतात. आणि गुली पलवा झाला. गुली पलवा या हळदी कुंकूसाठी म्हणून खास केलेल्या आंब्याचा पन्हा आणि आंबे डाळ या दोन्हीच्या रेसिपी तुम्हाला आमच्या माय मराठी शेफ या युट्यूब चॅनेलवर बघायला मिळतील. आणि त्या युट्यूब चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन नक्की हे चॅनेल बघा आणि माय मराठी शेफला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि इवाला खूप घाई झाली आहे, काय बोलायची? आणि आम्ही ज्यूस पण घेतलंय, मँगो ज्यूस म्हणजे आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि ते व्हिडिओ नक्की बघा. हो, आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये परत भेटू. बाय बाय बाय. आणि अजून ते व्हिडिओ लॉस्ट बघा आणि कधी कधी बघा.